तुम्ही फक्त जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा। शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला गेला होता कारण त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून। माननीय पंतप्रधान असं बोलले असतील याचा अर्थ निवडणूक कायद्यामध्ये बदल झाला असेल। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला गेला होता कारण त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून। आता कारण नसताना कर्नाटक निवडणुकीमध्ये मग तो बजरंग दलाच्या निमित्ताने असेल किंवा आणखीन कोणत्या निमित्ताने असेल, मोदीजी जे म्हणालेत की मतदान करताना बजरंग बली की जय का असं काहीतरी बोलून तुम्ही मतदान करा, तर मग मी म्हणजे आता जर माननीय पंतप्रधान असं बोलले असतील याचा अर्थ निवडणूक कायद्यामध्ये बदल झाला असेल धार्मिक प्रचाराबाबत असं मी मानतो, कारण त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून माननीय हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढला होता। ते निवडणूक तर कधी लढले नव्हते, लढणार नव्हतेच, पण त्यांना निवडणूक लढायला पण बंदी केली होती। पण ज्या अर्थी आता ज्या अर्थी माननीय पंतप्रधान तिथल्या मतदारांना बजरंग बली की जय बोलून मतदान करा असं सांगत असतील, तर मग मी तिथल्या कर्नाटक व्याप्त जो महाराष्ट्र आहे आणि तिथल्या मराठी माता भगिनींना सांगतोय की तुमच्यावरती कोणतंही सरकार आलं, कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी भाषिक अत्याचार होतोय, तर तुम्ही सुद्धा मतदान करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून किंवा जय शिवराय बोलून आपल्या मराठी माणसाची एकीकरण जी आहे, एकता जी आहे, अशा या एकजुटीला जपणाऱ्या उमेदवाराला मतदान करा की जेणेकरून एकीकरण समितीचे उमेदवार निवडून येतील। कालच संजय राऊत सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत, तर मी आपल्या माध्यमातून माझ्या तमाम सीमा भागातील कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी माणसांना आवाहन करतो आहे की ज्याप्रमाणे मोदीजींनी सांगले की जय बजरंग बली बोलून मतदान करा, तर तुम्ही पाहिजे जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा, पण मराठी माणसाची एकजूट तुटूफुटू देऊ नका। त्या एकजुटीचा जो एक जी वज्रमुठ आहे ती तिकडे दाखवा।